बांदा प्राथमिक शाळा येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आयोजित शाळापूर्व तयारी पहिले पाऊल व माझी ई शाळा या उपक्रमाचे उद्घाटन सोमवारी झाले। यावेळी उद्घाटक म्हणून केसरकर बोलत होते। यावेळी व्यासपीठावरती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक केदार पगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, बांदा उपसरपंच जावेद खतीब, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, प्रदीप कुडाळकर, तुकाराम लालगे, तहसीलदार अरुण उंडे, BDO वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, मुख्याध्यापक श्रीकांत आसगावकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मोरजकर केसरकर यांचे शिवाय सहाय्यक योगेश तेली आदी उपस्थित होते। मातांची जी जबाबदारी असते ही मातांची जबाबदारी ओळखून माता जर आपल्या मुलांना शिक्षण द्यायला लागली तर खऱ्या अर्थाने क्रांती होऊ शकते। आणि म्हणून जवळजवळ 9 लाख माता या ठिकाणी त्यांची नोंदणी झालेली आहे, मातांचे गट बनवणं झालेलं आहे। आणि आपल्याकडे शहरामध्ये नर्सरी असते, ज्युनियर KG असते, सिनियर KG असते, परंतु ग्रामीण भागामध्ये हे नसतं। आणि म्हणून आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जी नवीन शिक्षणाचं धोरण आणलेलं याच्या अनुषंगाने जे काय बदल शिक्षणामध्ये होत आहे त्याच्यामध्ये एकूण भारत हे जो आपला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे पहिलं पाऊल केलं जातं। महाराष्ट्राने सर्वोत्कृष्ट याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। अनेक माता आपल्याला सावित्रीबाई फुलेंचं आपल्यासमोर उदाहरण आहे, आपल्यासमोर राजमाता जिजाऊंचं उदाहरण आहे, त्यांनी शिवबाला घडवलं, तसंच या माता आपल्या छोट्या छोट्या मुलांना घडवतील। त्याच्यासाठी त्यांना बेसिक ट्रेनिंग देणं हा या प्रोग्राममागचा उद्देश आहे। आणि ते दिल्यानंतर स्वतः आपल्या मुलांना आपण घडवण्यामध्ये जो आनंद आहे तो त्या मातांना मिळू शकेल, परंतु ते मूल मोठं होईपर्यंत सातत्याने त्या माता त्यांच्याबरोबर राहतात, स्कूल एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट घेतात, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून खूप महत्त्व या कार्यक्रमाचं असलं। आज का महत्त्व आहे तर आज आपल्याकडे ज्युनियर KG सिनियर KG नाही आहे, परंतु या वर्षीपासून ज्युनियर सिनियर KG कशी आणायची ते सुद्धा आम्ही प्रयत्न करतो। परंतु मातांचा सहभाग आम्ही तसाच ठेवणार आहोत, कारण मातांनी जर ठरवलं तर त्यांची मुलं शाळा अचानक सोडणार नाही, ते शिक्षण व्यवस्थेमध्ये राहतील, स्वतःचं जीवन बनवू शकतील। आणि ह्या शिक्षण व्यवस्था नवीन अशी येते की आतापर्यंत बेरोजगारांचे तांडे बनवणाऱ्या शाळा किंवा कॉलेजेस होत्या, आता आमच्याकडून जी मुलं बाहेर पडतील ती जीवनाला तोंड देऊ शकतील, त्यांना वेगवेगळी स्किल्स शिकवली जाते, त्याच्यापैकी वायरमन बनू, प्रत्येकजण काय डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट बनू शकत नाही, आर्किटेक्ट बनू शकत नाही, अशी मुलं साधा इलेक्ट्रिशियन झाला तरी मी अनेक ठिकाणी ज्याला महाराष्ट्रामध्ये जातो उदाहरण देतो की जर्मनीमध्ये भारतामध्ये एका इलेक्ट्रिशियनची सॅलरी ही महिन्याला 40,000, जर्मनीमध्ये दिवसाला 40,000, एवढा फरक जगभरामध्ये आहे। जगभरामध्ये मॅनपॉवरचं शॉर्टेज आहे, स्किल्ड मॅनपॉवरचं शॉर्टेज आहे, आणि आपल्याला ते जगाला द्यायचं आहे, भारताने जगाचं नेतृत्व केलं पाहिजे। आणि ती ही मुलं त्या जगाचं नेतृत्व करतील, कोण टेक्निशियन बनेल, कोण एक्सरे चालवेल, कोण सिटी स्कॅनचं मशीन चालवेल, आणि जगाची सेवा करतील, भारताची सेवा तर करतील पण जगाची स्वसेवा करतील। आणि ते आदरणीय पंतप्रधान महोदयांचं स्वप्न आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, उपमुख्यमंत्र्यांचं आहे, ते आपल्याला पूर्ण करतात, त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र करतो। आणि खरं तर हा कार्यक्रम पूर्वी होणार होता, परंतु त्याच वेळेला दुखवटा जाहीर झाला। शेवटी मुलांचा उत्साह होता, त्यांना बैलगाडीतूनच यायचं होतं, आमच्या नायक साहेबांनी अतिशय सुंदर बैलगाडाबद्दल तयारी केली होती, म्हटलं मुलांचा उत्साह आहे मग का हे झाला। पण त्या दिवशीसुद्धा आम्ही साधा एक कार्यक्रम करून त्याची सुरुवात करू शकलो असतो, परंतु ज्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट मुलं ही महाराष्ट्राला दिले सर्वात आधी पासिंग आउट पर्सेंटेज आहे त्या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम घडला पाहिजे। आणि पुढच्या काळामध्ये ह्या जिल्ह्याला तो माप दिलं गेलं पाहिजे, कारण आपल्या मुलांचा तो हक्क आहे असं मी सांगतो। JEE NEET प्रवेश परीक्षांसाठी कोकणचं एकमेव विश्वसनीय नाव परफेक्ट अकॅडमी आता आपल्या भव्य आणि सुसज्ज अशा ओरोस येथील कॅम्पसमध्ये 1500 अधिक डॉक्टर्स आणि 1000 इंजिनियर्स घडवण्याचा अनुभव असणाऱ्या परफेक्ट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या आणि आपले प्रवेश परीक्षेतील यश निश्चित करा। 11वी 12वी JEE आणि NEET इंटिग्रेटेड बॅचेससाठी प्रवेश सुरू। संपर्क 93504158 94123549 69। पत्ता परफेक्ट अकॅडमी, जितामाता चौक, ओरोस, तालुका कुडाळ।